पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए जीवन के सफर में, सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए जीवन के सफर में, सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे, सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे ट्विटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे, जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। आणि आपण हेडमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे, ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, इथून तुमचा जो पण फोटो सिलेज अशा इथून सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर इथून ॲड करायचा, हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, 9:16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून अशा इथून परफेक्ट स्क्रीनवरावर सेट करायचा, इथून हा फोटो एकदा परफेक्ट सेट केल्यानंतर अशा इथून आपण करूया, त्याच्यानंतर सिम्पली इथून आपल्या बॅक करायचं आहे। आणि आता तुम्हाला इथे ओवरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मावळी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावळी ते ॲड केल्यानंतर ह्या ज्या फोटोची लेंथ आहे जेवढा आपला हा बीट मावळी आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर हा जो बीट मावळी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करून येते तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती सिम्पली इथून क्लिक करून द्यायचं आहे। तर हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे ते अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर पुन्हा इथून बॅक करायचे। आता तुम्हाला काय करायचे, ह्या ज्या बीट दिल्यात आपण 15 बीट मावळीमध्ये ते तुम्हाला हा जो फोटो आहे तो बीटनुसार इथून कट करायचा आहे। तर मी तुम्हाला एक दोन फोटो इथून कट करून दाखवतो, त्यानुसार तुम्हाला पुढचा जो फोटो आहे तिथून कट करून घ्यायचा आहे। ते तुम्ही बघू शकाल की आपण हे जे बीट दिल्यात आपली 1-2 कोटे चेंज होती बघायची अशा प्रकारे। तर येथे तुम्ही बघू शकाल की इथून आपली जी बीट आहे अशा इथून चेंज होते, तर इथे आपली चेंज होते तर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे म्हणजे सॉरी फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। आणि पहिला जो ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं, पुन्हा स्क्रोल करून ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे। इथे आपली बीट चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा फोटो कट केल्यानंतर पुन्हा इथे ओवरलेज ऑप्शनवरती क्लिक करून हा जो बीट मा व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे। तर मी काय करतो, जो आपला पुढचा फोटो राहिला बीटनुसार इथून कट करायचा आहे तो इथून कट करून घेतो। येथे तुम्ही बघू शकाल की आपण जे पण फोटो आहेत आपले इथून कट करून घेतलेले आहेत, हे फोटो इथून कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आता काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे तेच आहे, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला कंबोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथून तुम्हाला जे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला एक फोटोला इथून ॲड करायचा आहे। एक इफेक्ट सांगितलं की लगेच तो ॲड करून घ्यायचा आहे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याला सिम्पली कंबोमधल्या ना प्लांडमा 1 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या प्लांडमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्या रिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, ह्या फोटोला आपल्या बाउन्स 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो बसायचे। आता इथे आपल्या कंबोमध्ये नाही आहे ते इनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, इथे इनमधले इफेक्ट आहे ते इथून सिलेक्ट करायचे। तर ह्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून इथून त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते आल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला पुन्हा रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, आणि त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, ह्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो तिथे आल्यानंतर सिम्पली कंबोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला आता कंबोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, ह्या फोटोला आपल्या प्लांडमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, ह्या फोटोला आपल्या प्लांडमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, ह्या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे,
या फोटोला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते आल्यानंतर ते आपल्या आता इनमध्ये यायचं आहे. आणि ह्या फोटोला आपल्याला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला बरोबर चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे पण इफेक्ट सांगितलेलं आता ते तुमच्या फोटोला अशाप्रकारे इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला अशा पहिले एन्जॉय यायचं आहे. पुन्हा इथे आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे. आता तुम्हाला काय करायचं सिम्पली तर आपल्याला आहे ना हे जे 16 सेकंद तिथला जो हा फोटो आपण जिथून स्प्लिट केला आहे तिथपर्यंत हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली अशाप्रकारे पहिले एन्जॉय यायचे. आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे. इथे जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. इथून तुम्हाला आहे ना डायमंड झूम नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावर क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे जो आपला 16 सेकंद आहे तिथला जो फोटो आपण स्प्लिट केला तिथपर्यंत आणायची अशा प्रकारे. डायरेक्ट 16 सेकंद आहे तिथला जो हा फोटो तिथे आणल्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करायचं. स्पीड तुम्हाला इथे 10 ठेवायचे आणि इथून बरोबर चिन्हावर क्लिक करून द्यायचं. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुमच्या फोटोला पुन्हा आपल्या इथून पहिले एन्जॉयचं एक अजून एक इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा. पुन्हा अशा पहिले एन्जॉयचे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावर पुन्हा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथून तुम्हाला पहिलाच इफेक्ट एक व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि पहिल्या फोटोपर्यंत ह्याची जी लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवर क्लिक करायचं. स्पीड तुम्हाला संपूर्ण इथून जे पण ऑप्शन आहे आपल्याला स्पीड इंटेन्सिटी ग्लो परत रेंज हे सर्व 100% करायचे. म्हणजे ही जी लाईन आहे ती संपूर्ण यायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करून द्यायचं आहे. इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जो आपला आहे ना 4th आणि 5th फोटो आहे ते त्या दोन्ही फोटोला अजून एक इफेक्ट इथून ॲड करायचा आहे. जो आपला 4th फोटो जे तो आपण स्प्लिट केला ते अशा प्रकार आहे. आल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्रिंग ग्रो ग्रे हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. वरती तुम्हाला नावसुद्धा मिळेल. जर हा इफेक्ट नाही तुमच्या मिळाला तरी तुम्ही सर्च करून सुद्धा इथून ॲड करू शकता. तर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे 10-12 सेकंद तिथला जो हा दोन फोटो आहे त्यांना ठेवायचे. इथून हा फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जे 18 सेकंद तिथले हे जे फोटो आहेत म्हणजे 17 सेकंदाच्या पुढचे जो दोन फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला अजून एक आपल्या दोन इफेक्ट इथून ॲड करायचे. तर सिम्पली आपल्या हा जो व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पीडच्या ऑप्शनमध्ये इथून तुम्हाला 1-3 नंबरला मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. आणि ह्याची जी लेंथ आहे जो आपला म्हणजे 18 सेकंद तिथले जे हे दोन फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करायचे. फिल्टर 0 करायचे. व्हर्टिकल तुमच्या फोटोला सर इथून ॲड करू शकता आणि इथून बरोबर चिन्हावर क्लिक करायचे. पुन्हा अजून एक ह्या दोनच फोटोला अजून एक इफेक्ट द्यायचा आपल्याला तो म्हणजे बॉडी इफेक्ट मधला. तर आपल्याला पुन्हा तिथे यायचे हा जो फोटो आहे तिथला म्हणजे 18 सेकंद तिथला ते इथे आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट मिळून जाईल इन माय हार्टचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. जर नाही मिळाला तर इथून सर्च करून सुद्धा इथून ॲड करू शकता. हा जो इफेक्ट आहे इथून ॲड केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आहे ते आपल्याला आहे ना 18 सेकंद तिथले जे हे दोन फोटो आहेत त्यांना ठेवायचे आणि सिम्पली ॲडजस्टवर क्लिक करू. हे जे फिल्टर आहे ते 0 करायचे आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो आपला 19 आणि 20 सेकंदाच्या मधला जो हा टिंब आहे तिथे यायचा अशा प्रकारे. आल्यानंतर इथून तुम्हाला बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. आणि 21 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत म्हणजे संपूर्ण ठेवायचे. हे जे शेवटचे दोन फोटो आहेत त्यांना शेवटचा हा जो फोटो सोडला त्याच्यानंतर हे जे दोन फोटो आहेत त्यांना ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली इथून त्या लेअरवर क्लिक करायचं हा जो आपण ॲड केला इफेक्ट त्या आणि सिम्पली ॲडजस्टवर क्लिक करून स्पीड आहे ते संपूर्ण होऊन इथून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो शेवटचा फोटो आहे तिथे यायचे. इथे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचे. हा जो 8 नंबरला इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. इथून तुमचा जो हा व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.